आम्हाला दूध पाजणारी आई यासारखं निरागस आणि उत्कट चित्र जगात दुसरं कुठलंच नसावं. पण आपण त्या चित्राला बांधतो श्लील अश्लीलतेच्या चौकटीत आणि उडवतो शिंदोळे तिच्या चारित्र्यावर. म्हणूनच तिला लपवावं लागतं तिचं बाळ कधी पदराखाली कधी ओढणीखाली कधी बेबी फिडिंग सॅक मध्ये. तिचा पदर जरा जरी ढळला तरी तयारच असतात वखवखलेल्या नजरा रोखून बघणाऱ्या. बाई हा दोष तुझा नाही ग. तू तर तांदूळाला दूध पाजून एक अख्खी नवी सुदृढ पिढी घडवतीयस. त्याची लाज नको अभिमान बाळक. सगळे आड पडदे बाजूला सार. आधी मनातले तनातले आणि मग जनातलेही. नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर लक्षवेधमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बाळाला दूध पाजणारी आई हे अत्यंत सुंदर आणि निरागस दृश्य आपला समाज कधी निखालसपणे स्वीकारणार हा खरा प्रश्न आहे. तसं झालं तर भारतात स्तनपानाचं प्रमाण नक्कीच वाढेल. हे चित्र नव्या युगातल्या बिनधास्त आईचं. अमेरिकेतल्या मायामीमध्ये बाळाला स्तनपान करत एका मॉडेलनं रॅम्प वॉक केलं. खरं तर मातृत्व ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट. आई आणि बाळ हे निरागस नातं घट्ट होतं ते आईच्या दूध पाजण्यामुळे. पण भारतात हे बाळ दूध पितं आईच्या पदराच्या किंवा ओढणीच्या खाली. कारण आजही बाळाला दूध पाजत असणाऱ्या आईकडे पाहण्याची आमची नजर निकोप नाही. बाळाला दूध पाजणाऱ्या आईकडे आजही रोखून पाहिलं जातं. म्हणूनच केरळमधलं मल्याळम गृहलक्ष्मी मासिकानं बाळाला दूध पाजणाऱ्या मॉडेलचं मुखपृष्ठ छापताच एकच खळबळ उडाली. इतकी की याविरोधात चक्क न्यायालयात याचिका दाखल झाली. या मुखपृष्ठावर लिहिलं होतं, रोखून पाहू नका, आम्हाला दूध पाजायचंय. या मुखपृष्ठामध्ये काहीही अश्लील नाही हे शेवटी न्यायालयाला सांगावं लागलं. आई जेव्हा एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये स्तनपान करायला अजूनही आईला थोडीशी लाज वाटते किंवा कपडे तिचे योग्य नसतात. किंवा एक उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा आई विमान प्रवास करते त्यावेळेला अनेक आई आयांचा जेव्हा विमान प्रवास करतात तेव्हा आम्हाला हा प्रश्न असतो की मला जर बाळाला विमानामध्ये दूध पाजायला लागलं तर मी काय करू. तेव्हा अशा आईला आमचं कळकळीचं सांगणं आहे की कुठच्याही ठिकाणी बाळाला स्तनपान करायला लाजू नये आणि समाजानेही आईला त्यासाठी जास्तीत जास्त प्रवृत्त करावं. कारण समाजाचा दृष्टिकोन जर बदलला तरच नक्की आईला जी स्तनपान करताना लाज वाटते ती कमी होईल. आजही भारतात खुलेपणानं आई बाळाला दूध पाजू शकत नाही कारण रोखल्या जाणाऱ्या पुरुषी नजरा. हाच तथाकथित टॅबू किंवा निषिद्ध गोष्ट खोडून काढण्यासाठी अभिनेत्री लिझा हेडननं बाळाला स्तनपान करतानाचा फोटो इंस्टाग्रामवर टाकला होता. एका तेलुगू अभिनेत्री नाही अशा पद्धतीचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. परदेशात अभिनेत्री सहज काम करता करता बाळाला दूध पाजतात पण भारतात अजूनही आईनं बाळाला आडोसा न करता दूध पाजणं हे खुल्या दिलानं खुल्या मनानं स्वीकारलं जात नाही. स्तनपानाचा प्रचार आणि प्रसार करताना हे तथाकथित आडोसे दूर करायला हवेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. स्तनपानाचे फायदे फक्त बाळालाच नव्हे तर आईलाही होतात. आईच्या दुधाला अमृत म्हटलं जातं. या दुधात प्रचंड सामर्थ्य असतं. आईच्या दुधाला अमृत म्हटलं जातं त्यामागे विज्ञान आहे. आईचं दूध हे नैसर्गिक पूर्णान्न असतं. आईच्या दुधाला जिवंत दूध म्हटलं जातं कारण ते स्तनातून थेट बाळाच्या तोंडात जातं. त्यामुळे त्यामध्ये कुठलाही जंतू संसर्ग होण्याचा धोका नसतो. पहिले 1000 दिवस हे बाळासाठी खूप महत्वाचे. जर 1 तासाच्या स्तनपानाची सुरुवात झाली तर जवळजवळ 22% अर्भक मृत्यू हे आपण कमी करू शकतो. त्यानंतर जर आई जर स्तनपान चांगल्या प्रकारे करत असेल तर 5 वर्षाखालील मुलांचे जे दगावण्याचं प्रमाण आहे हे जर 13% प्रमाण हे केवळ योग्य स्तनपान दिल्यामुळे कमी होऊ शकतं. आणि स्तनपान हा शिशुपोषणाचाच एक भाग आहे त्यामुळे पहिले 1000 दिवस हे बाळाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे.
आणि स्तनपान हे नैसर्गिक आहे, जसं आईचं दूध गाईचं दूध तिच्या वासरासाठी, जसं आईचं दूध हे तिच्या बाळासाठी. आईच्या दुधामध्ये बाळाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी आवश्यक असलेली सगळी पोषक तत्व योग्य प्रमाणात असतात. आईचं दूध हे पचायला हलकं असतं, तसंच ते निर्जंतुक असतं, कारण आईच्या स्तनातून ते डायरेक्ट बाळापर्यंत जातं. आईचं दूध जिवंत असल्यामुळे त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते, त्यामुळे अस्थमा ॲलर्जी ह्यापासून बाळाला संरक्षण मिळतं. आईच्या दुधावर वाढणारी जी बाळं असतात त्यांची बौद्धिक क्षमता ही खूप जास्त असते. भावी आयुष्यामध्ये स्थूलता, रक्तदाब, हृदयरोग यांचे धोके कमी होतात. आई आणि बाळामध्ये एक वेगळ्या प्रकारचा बंध निर्माण होतो. महत्त्वाचं म्हणजे आईनं बाळाला दूध पाजलं तर आईच्या आरोग्याच्या दृष्टीनं अनेक फायदे होतात. गर्भारपणामध्ये वाढलेलं वजन हे कमी होऊन बांधा सुडवण्यास मदत होते, पण अर्थात आईने आहारामध्ये स्निग्ध पदार्थ टाळणं खूप आवश्यक आहे. ह्याच्यामुळे पाळणा लांबतो आईने जर स्तनपान योग्य प्रकारे केलं तर. पण अर्थात डॉक्टरांचा ह्याच्यामध्ये सल्ला 1.5 महिन्यानंतर घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. गर्भाशयाचा, अंडाशयाचा आणि स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता खूप कमी होते. आई आणि बाळामध्ये एक प्रेमाचा बंध निर्माण होतो. स्तनपान हे खूप सुलभ आहे, कारण आईला कुठची तयारी करायला लागत नाही. जेव्हा बाळाला भूक लागते तेव्हा आई त्याला लगेच पाजू शकते. आईने वारंवार स्तनपान केल्यामुळे लवकर वार लवकर बाहेर पडते आणि गर्भाव ह्याच्या प्रसूतीनंतर होणारा जो रक्तस्राव आहे हा खूप कमी होतो. भावी आयुष्यामध्ये हाडांच्या ठिसूळपणापासून संरक्षण मिळतं. तुमच्या बाळाचं सगळं आयुष्य रोगविरहित आणि उत्तम शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य असलेलं हवं असेल तर स्तनपान नक्की करा. स्तनपानासंदर्भात कुठल्याही अडचणी आल्या तरीही त्यासाठी लॅक्टेशन कन्सल्टंट अर्थात स्तनपान मार्गदर्शक उपलब्ध असतात. अनेक संस्था त्यासंदर्भात कामही करतात, त्यांची मदत नक्की घ्या. पण तुमच्या बाळाचा दूध पिण्याचा आणि सुदृढ होण्याचा हक्क मुळीच नाकारू नका. गणेश कवडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. ज्या नवमातांना स्तनपान करण्यात अडचणी येतात त्या मातांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक संस्था आणि ग्रुप कार्यरत आहेत. असाच एक ग्रुप पुण्यामध्ये आहे. पाहूया कसं चालतं त्यांचं काम. बाळाच्या योग्य वाढीसाठी आणि त्याच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक असतं ते स्तनपान. मात्र बऱ्याचदा वैद्यकीय कारणास्तव बाळाला आईचं दूध नाकारलं जातं. याशिवाय बाळाला आईचं दूध केव्हा आणि किती पाजावं ह्याबाबत भारतात व्हावी तशी जागरूकता झालेली नाही, तसंच त्याचं अचूक मार्गदर्शनही केलं जात नाही. त्यामुळे नवजात बाळाला सर्रासपणे बाहेरचं दूध देण्याचा सल्ला दिला जातो. मात्र ह्याबाबत महिलांना योग्य मार्गदर्शन मिळावं ह्यासाठी पुण्यातल्या ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट फॉर इंडियन मॉम्स ह्या ग्रुपनं पुढाकार घेतला आहे. पुण्यातल्या आधुनिका प्रकाश यांनी 3 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ग्रुपच्या माध्यमातून बाळाला दूध पाजताना येणाऱ्या समस्यांबाबत मनमोकळी चर्चा केली जाते, तसंच नवजात बाळाच्या आईला योग्य मार्गदर्शनही केलं जातं. बहुत सारा रिसर्च होता है ब्रेस्ट फीडिंग पे और उसके ऊपर पता चलता है कि अगर हमको देखना है कि बच्चे को दूध मिल रहा है कि नहीं, तो उसके लिए क्या क्या क्राइटेरिया मीट होने चाहिए. और क्योंकि हम सब औरतें हैं जो अपने बच्चों को दूध पिलाना चाहती हैं, तो हमने वो अपने आप पढ़ा हुआ था कि हम कैसे पता करें कि हमारे बच्चे को दूध बराबर मिल रहा है कि नहीं है. तो हमने वो पढ़ा हुआ था. तो जो औरतें दूध पिलाती है वही वो दूसरे औरतों को बोल रही थी कि हाँ, हमने इसके बारे में थोड़ा पढ़ा हुआ है. या ग्रुपच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती होत असून अवघ्या 3 वर्षात ह्या ग्रुपमधील सदस्यांची संख्या 20,000 जाऊन पोहोचली आहे आणि ह्यामध्ये अनेक माता, गर्भवती महिलांबरोबरच डॉक्टर्सचाही समावेश आहे. ह्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक महिलांना योग्य असं मार्गदर्शन तर मिळालंच आणि स्तनपानातील अनेक अडचणींवर मातही करता आली. माझ्या मुलीचा जन्म व्हायच्या 2 आठवड्यापूर्वी मी ह्या ग्रुपची मेंबर झाले. तेव्हा काय झालं की मला बरेच प्रश्न होते, मी ते विचारले आणि ग्रुप मेंबर्सनी ते खूप चांगल्यापणे मला ते एक्सप्लेन केलं की कसं ब्रेस्टफीडिंग कसं करावं वगैरे वगैरे. पण माझं झालं सिझेरियन सी सेक्शन आणि ती इमर्जन्सी होती आणि त्यावेळेला लगेच मला बाळ दिलं नाही माझ्या हातात फीड करण्यासाठी. मला नर्सेस म्हणाल्या की तू करू शकणार नाहीस, तू बरेच तास लेबरमध्ये होतीस, तुझं सी सेक्शन झालं आहे, तू यू आर नॉट वेल. आणि त्यावेळेला ग्रुपने मला खूप मदत, म्हणजे ग्रुपमध्ये मी हे पोस्ट केलं की आता मी कसं करू, कसं ब्रेस्टफीडिंग करू, तर मला सगळ्यांनी सांगितलं की व्हीलचेअर मागव आणि जा NICU मध्ये आणि फीड करून ये, तुझा हक्क येतो आणि ते तू करायलाच हवंस.
आईच्या गैरहजेरीत बाळाला आईचं दूध मिळावं ह्यासाठी विशेष उपकरणंही उपलब्ध आहेत. कामावर असताना बाळाची आई उपकरणाच्या माध्यमातून आपलं दूध काढून ते सुरक्षितरित्या साठवून ठेवू शकते. विशेष म्हणजे उपकरणांची माहिती ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट फॉर इंडियन मॉम्स ह्या ग्रुपच्या माध्यमातून मिळाली आहे. या ग्रुपमुळे मला बऱ्याच गोष्टी कळल्या. त्याच्यातली एक गोष्ट अशी आहे की तुम्ही काम करूनसुद्धा, म्हणजे घराच्या बाहेर काम करूनसुद्धा, आया या घरात काम करतातच, घराच्या बाहेर तुम्ही जेव्हा नोकरी करू करता तेव्हा सुद्धा तुम्ही ब्रेस्टफीड करू शकता, तुमच्या मुलांचं स्तनपान करू शकता. हे कुठल्या पद्धतीने? की तुम्ही पंपचा वापर करून, ब्रेस्ट पंप हा मार्केटमध्ये आता इझिली अवेलेबल आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रेस्ट पंप अवेलेबल आहेत. तुमची काय रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने तुम्ही ब्रेस्ट पंप यूज करून ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस करू शकता. फेसबुकवर नसलेल्या महिलांना याबाबतची माहिती मिळावी ह्यासाठी bsim.org.in ही वेबसाईटही कार्यरत आहे. त्यामुळे ब्रेस्ट फीडिंग बाबत समाजात जनजागृती व्हावी त्यासाठी ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट फॉर इंडियन मॉम्स या ग्रुपनं उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. बाळांना दूध पाजणाऱ्यांचा यम्मी मम्मी नावाचा एक आंतरराष्ट्रीय ग्रुप देखील आहे. या ग्रुपच्या महिला सदस्य जिथे गरज असते तिथे पोहोचतात आणि बाळांना स्तनपान करतात. पाहूया काय आहे हा ग्रुप. ब्रेस्ट फीडिंग यमी ममीज हा ग्रुप स्तनपानाला प्रोत्साहन देतोय. बदलत्या काळानुरूप काही महिलांना स्तनपान करणं आउटडेटेड वाटतं. फिगरची अति काळजी असलेल्या महिला बाळाला स्तनपान करत नाहीत, पण खरं तर आईचं दूध हेच बाळासाठी अमृत असतं. जो ब्रेस्ट फीड नाही करा पाती है मदर, उनमें मोटापा का ज्यादा रिस्क है. जो मदर्स एक्सक्लूसिवली ब्रेस्ट फीड करती है उन्हें मोटापे का कम खतरा है. इसलिए इनफैक्ट चाइल्ड बर्थ के बाद जो मदर्स एक्टिव रहती हैं, घर का थोड़ा बहुत काम भी करती हैं, बच्चे को अपना दूध भी पिलाती हैं, तो वो ज्यादा फिट रहती हैं. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नुसार बाळांना पहिल्या 6 महिन्यांपर्यंत फक्त आईचंच दूध दिलं पाहिजे. 6 महिन्यांनंतर बाळाला हळूहळू इतर खाणं सुरू केलं तरी आईचं दूध 2 वर्षांपर्यंत तरी द्यायलाच हवं. बाळाला आवश्यक असणारी सगळी पोषक तत्व आईच्या दुधात असतात. आईच्या दुधातली प्रथिनं सहज पचणारी असतात. आईच्या दुधात अनेक अँटीबॉडी घटक आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात, ज्यामुळे बाळाची प्रतिकारक क्षमता वाढते. तसंच कुठल्याही ॲलर्जीचा धोका बाळाला कमी होतो. स्तनपान केल्यानं आई आणि बाळाचे संबंध आणखी दृढ आणि जिव्हाळ्याचे होतात. बाटलीतलं दूध पाजण्यापेक्षा आईचं दूध हे अधिक शुद्ध आणि आरोग्यदायी असतं. माँ का दूध जो है वो बच्चे के लिए संपूर्ण पोषण है. उसमें सिर्फ खाने के ही सभी पदार्थ जैसे प्रोटीन, कार्बोहाइड्रेट्स, फैट्स, विटामिन्स, कैल्शियम, फास्फोरस सभी पर्याप्त मात्रा हैं. उसके अलावा ऐसे तत्व हैं जिन्हें एंटीबॉडीज कहते हैं जो बच्चे में इन्फेक्शन की प्रोटेक्शन देते हैं. स्तनपानामुळे डायरियाचा धोका कमी होतो. WHOच्या आकडेवारीनुसार विकसनशील देशांमध्ये दरवर्षी 20 लाख मुलांचा डायरियामुळे मृत्यू होतोय. ये बच्चे मोटापे के शिकार नहीं होते हैं, जबकि डिब्बे के दूध के बच्चों, जो बच्चे डिब्बे का दूध पीते हैं या फॉर्मूला लेते हैं, उन्हें मोटापा बाद में हो सकता है और मोटापे से तो बहुत सारी बीमारियां जुड़ी हुई. कॅनडाच्या मॅगिल युनिव्हर्सिटीने केलेल्या सर्वेनुसार ज्या बाळांना स्तनपान करण्यात आलं त्यांचा IQ बाटलीतून दूध पिणाऱ्या बाळांपेक्षा जास्त असतो. आईच्या दुधात असलेली फॅटी ऍसिड्स बाळाच्या विकासासाठी पोषक ठरतात. पॉझिटिव्ह साइड है वो ये है कि जो बच्चे सिर्फ माँ का दूध पीते हैं उनका IQ ब्रेन डेवलपमेंट बेटर होता है. इमोशनली वो स्ट्रॉंग होते हैं, साइकोलॉजिकली वो बेटर होते हैं. फॉर्म्युला मिल्क आणि पावडरच्या दुधामुळे बऱ्याच वेळा बाळांना इन्फेक्शनचा धोका असतो. फॉर्म्युला दूध चुकीच्या पद्धतीनं तयार केल्यानंही बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर फॉर्म्युला मिल्क महागही असतं. कुठल्याही परिस्थितीत आईचंच दूध बाळासाठी सर्वोत्तम आहे हे प्रत्येक आईनं लक्षात ठेवायलाच हवं. झी मीडिया, मुंबई. भारतात आजही बाळाला पाजायचं म्हणजे पदराचा आडोसा करावा लागतो, मात्र परदेशात हे चित्र नाही. तिथल्या महिला काम करता करता बाळाला दूध पाजतात. पाहूया एक विशेष रिपोर्ट.
ऑस्ट्रेलियाच्या सिनेटर लारिसा वॉटर ऑस्ट्रेलियन संसदेत आल्या आणि त्यांनी एक विधेयक मांडलं. असं नेहमीच घडतं, पण यावेळी त्यांनी त्यांच्या 2 वर्षांच्या मुलीला स्तनपान करत हे विधेयक सादर केलं. ही घटना घडताच जगभरातल्या माध्यमांनी आणि महिला संघटनांनी त्याची दखल घेतली आणि त्यावरून चर्चा सुरू झाल्या. टीकाकारांनी टीकाही सुरू केली. मी फक्त माझं काम करत होते. अनादि अनंत काळापासून महिला त्यांच्या बाळांना दूध पाजतात, त्यात नवीन असं काय? मी काम करता करता माझ्या बाळाची भूक भागवली एवढंच, अशी प्रतिक्रिया वॉटर यांनी दिली. ऑस्ट्रेलियातल्या सिनेटर केली ओडवायर यांनी, माझ्या बाळाला स्तनपान करण्यात खूप वेळ जातो, त्यामुळे संसदेतलं माझं बरंच काम राहून जातं, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाची ऑस्ट्रेलियन सरकारनं दखल घेतली. बहुतांश देशांच्या संसदेमध्ये महिला सदस्य आणि त्यांच्या बाळासाठी स्तनपानासाठी विशेष खोलीची व्यवस्था केलेली असते, पण केली यांच्या विधानानंतर ऑस्ट्रेलियन सरकारनं आणखीन एक पाऊल पुढे टाकलं आणि प्रत्यक्ष संसदेत स्तनपान करण्याची परवानगी दिली. पण आतापर्यंत या सुविधेचा कुणी लाभ घेतला नव्हता. वॉटर यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे विधेयक सादर करताना बाळाला स्तनपान केलं. गेल्या वर्षी स्पेनच्या संसदेत कॅरोलिना बेस्कांसा या लोकप्रतिनिधीनेही तिचा मुलगा डिएगोला संसदेत स्तनपान केलं होतं. त्यावरून तिच्यावर टीकाही झाली होती. पण मी माझं काम करणार आणि माझ्या मुलाचा अधिकारही नाकारणार नाही, यावर कॅरोलिना ठाम होत्या. 2015 अर्जेंटिनामधल्या डोंडा पेरेज हिनंही संसदेत स्तनपान करून हेडलाईन्स गाजवल्या होत्या. डोंडा ही स्वतः मानवी अधिकार कार्यकर्ती आहे. 27 वर्षांची असताना पेरेज अर्जेंटिना काँग्रेसची सदस्य झाली. आजही ती लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रिय आहे आणि सुपर मॉम म्हणूनही. 2016 ऑक्टोबरमध्ये आयलंडमधला खासदार उन्नूर ब्राकोनरा ओजडोटीर यांनी संसदेत अतिशय शांतपणे बाळाला स्तनपान करत भाषण केलं होतं. बाळाला स्तनपान करताना संसदेत बोलणारी ती पहिली महिला ठरली. माझ्या बाळाची भूक भागवणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे, मग मी तिला दुधापासून दूर का ठेवू, असा सवाल तिनं विचारला. आई झाल्यावर काम आणि बाळ अशी कसरत नवमातांना करावीच लागते. 6 महिने बाळाला स्तनपान करावं लागतं. अशावेळी बऱ्याच ठिकाणी नवमातांना प्रसूती रजा दिली जाते, पण ज्या क्षेत्रात हे शक्य नाही त्या क्षेत्रात महिलांना तडजोड करावी लागते. आजही एखादी महिला तिच्या बाळाला स्तनपान करते म्हटल्यावर तिनं आडोशाला जाऊनच करावं अशी धारणा असते, पण ही धारणा मोडून कुठलीच तडजोड न करता एकाच वेळी ती महिला सुपर मॉमही होऊ शकते आणि तिच्या जबाबदाऱ्याही उत्तम पद्धतीने निभावू शकते, हेच या महिलांनी दाखवून दिलं. अश्लीलता ही नेहमीच बघणाऱ्यांच्या डोळ्यात असते. बाळाला दूध पाजणं ही जगातली सगळ्यात सुंदर आणि नैसर्गिक गोष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. पुन्हा एकदा स्वागत आहे लक्षवेधमध्ये. राज्याचं मुख्यालय असलेल्या मंत्रालयात महिलांना स्तनपानासाठी खास हिरकणी कक्ष काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला होता. आजही या कक्षाची देखभाल केली जाते. मंत्रालयात येणाऱ्या गरजू महिला या कक्षाचा वापर करतात. मी आता मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या तळ मजल्याला आणि या ठिकाणी हिरकणी कक्ष या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. सध्या स्तनपान सप्ताह चालू आहे आणि त्या दृष्टीने हा अशा पद्धतीचा हिरकणी कक्ष अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी एक बेड आहे, बसायला खुर्च्या आहेत, त्याचबरोबर हा कक्ष वातानुकूलित आहे, त्याचबरोबर स्वच्छता रूमसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की लहान बाळाला आईचं दूध अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी स्तनपान करण्यासाठी एक चांगली जागा असावी, सुरक्षित जागा असावी या दृष्टीनं महिला बाल विकास विभागाचे मंत्री आहेत पंकजा मुंडे, त्यांनी हा कक्ष चालू केला. मंत्रालयात आलेल्या एका महिला कर्मचाऱ्याची अडचण लक्षात घेता काही महिन्यांपूर्वी हा कक्ष सुरू करण्यात आला होता. आता हा कक्ष कार्यालयीन कामा वेळेच्या दरम्यान पूर्णपणे खुला असतो. सकाळी ही खोली उघडली जाते आणि याची चावी ही इकडच्या सुरक्षा रक्षकांकडे ठेवली जाते. ज्या कुठल्या महिलेला आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी हा कक्ष हवा असेल तर ती महिला चावी या ठिकाणी घेऊन या ठिकाणी येऊ शकते. जर्नलिस्ट मोहन सर, अमित जोशी, झी मीडिया, मुंबई.